विदर्भ आदिवासी माना समाजकृती समितीतर्फे नारायण जांभळे यांचं विविध मागण्यांना घेऊन आमरण उपोषण सुरू असून जात वैधता प्रमाणपत्र 6 महिन्यात निकाली काढण्यात यावं, आप्तसंबंध गृहीत धरण्यासाठीचा GR व मानव वंशशास्त्रात मानासंबंधी दिलेल्या माहितीच्या आधारावर देण्यात यावा, व्यावसायिक शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थिनींच्या जात वैधता प्रमाणपत्र 3 महिन्यात देण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यासाठी परिपत्रक काढण्यात यावं, यासह इतर मागण्यांचा यात समावेश आहे. परंतु शासनानं अद्यापही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यानं आज माना समाजकृती समितीतर्फे चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. या चक्काजाम आंदोलनात उपस्थित असलेले अरविंद सांदेकर तसंच माना समाज व कृती समितीचे आदी कार्यकर्ते यांना तात्काळ चिमूर पोलिसांनी पोलीस लॉरीत डांबून नेलं. आज या उपोषणाला 7 दिवस पूर्ण होऊन सुद्धा सरकारला जाग आली नसल्यानं तहसीलदार नागटिळक यांना विविध मागण्यांचं निवेदन विदर्भ आदिवासी माना समाजकृती समितीतर्फे नारायण जांभळे यांच्या हस्ते देण्यात आलं. माननीय उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी माना आदिवासी समाजाच्या संबंधाने आदेश पारित केलेले आहेत, त्या आदेशांची अंमलबजावणी व्हावी यासाठी विदर्भात सर्व जिल्ह्यामध्ये मोर्चे काढून निवेदनं शासनाला पाठवण्यात आली. त्यानंतर माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक सचिवस्तरीय बैठक दिनांक 19/11/2018 बैठक घेण्यात आली. त्यामध्ये ज्या आदेश पारित केले न्यायालयाने या संबंधाने जातवैधता प्रमाणपत्र 6 महिन्यात देण्यात यावे आणि आप्तसंबंध या संबंधाने जी माना संबंधाची शासनाकडे माहिती आहे तो आधार घेण्यात यावा अशा विविध मागण्याच्या संबंधाने हे सर्व मान्य केलं माननीय मुख्यमंत्र्यांनी. त्यामध्ये 21 मागण्या सादर करण्यात आल्या होत्या, 18 मागण्या जवळपास मान्य केल्या, परंतु त्या कालावधीमध्ये अजूनही आमचे ते परिपत्रक निघाला पाहिजे ते अजूनही परिपत्रक निघाले नाही, त्यामुळे नाईलाजास्तव त्यांना अल्टिमेटम देऊन त्या तारखेपासून आमरण उपोषण सुरू केलेलं आहे.